मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात बुकटूना कुलगुरूंना पत्र लिहिलंय. मूल्यांकन सुरू होण्यापूर्वीच विद्यापीठ कायद्याची भाषा करतं. प्राध्यापकांना अजूनही उत्तरपत्रिका तपासण्याचं मानधन नाही, मग प्राध्यापकांनीही कायद्याची भाषा करावी का असा सवाल बुकटू संघटनेनं विचारलेला आहे. या पत्राद्वारे विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात बुकटूनं पत्र लिहिलेलं आहे. कुलगुरूंना मूल्यांकन सुरू असताना कायद्याच्या भाषेवर आक्षेप घेतलेला आहे. पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून. दीपाली, बुकटूचा नेमका आक्षेप काय आहे? हिमाली, थोड्या वेळापूर्वीच मुंबई विद्यापीठाने परीक्षा मंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की जे प्राध्यापक ऑनलाईन असेसमेंटमध्ये सहकार्य करणार नाही, उत्तरपत्रिका तपासणार नाही, तशा प्राध्यापकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि यावरच आता प्राध्यापकांची सगळ्यात मोठी संघटना बुकटूने आक्षेप नोंदवलेला आहे. अजूनही मार्चच्या परीक्षांचे जे उत्तरपत्रिका तपासल्या आहेत त्याचे मानधन अजूनही लाखो प्राध्यापकांना मिळालेले नाही आहेत. असं असताना सुद्धा विद्यापीठ कायद्याची भाषा कशी करू शकतो असा सवाल बुकटूने उपस्थित केला. त्यामुळे मानधन न मिळाल्याचं सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई जी आहे ती विद्यापीठा विरोधात करू शकतो असा एक प्रकारे इशारा बुकटूने दिलेला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ आणि प्राध्यापक असा एक नवा संघर्ष आता आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद दीपाली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.